नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पोहर या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण भाषण स्पर्धेसाठी कशी तयारी करावी किंवा आपण भाषण देताडा कशा स्वरूपात भाषणाची तयारी करायला हवी जेणेकरून आपलं भाषण हे प्रभावी होईल या संदर्भात माहिती घेणार आहोत या अगोदर आपण लेखन कशा स्वरूपाचं असायला हवं निबंध लेखनामध्ये आपण कोणत्या बाबी अंगीकारायला हव्यात त्याचबरोबर आपण भाषणाची पूर्वतयारी कशी करावी या संदर्भात सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तरते तर ते तुम्ही पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला अधिक अशी माहिती मिळेल भाषण करण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास लागतो ज्ञान लागतं या दोन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात तो सभा हा गाजवणारच असतो यामध्ये काही शंकाच नाही आहे तर मराठी भाषण कसे करावे हा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतो तेव्हा त्यांना इतरांसमोर आपलं विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा तर काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की तारांबळ उडते आपण म्हणतो जसं वक्ता दश सहस्त्र शेजू असं जरी म्हटलं जात असलं तरी एक वक्ता जो आहे उत्तम असा वक्ता होणं ही काळाची गरजच आहे आणि म्हणूनच या लेखामध्ये ले या बाबीमध्ये आपण मराठी भाषण कसं करायला हवं याविषयी माहिती घेणार आहोत भाषणाची सुरुवात कशी असायला हवी भाषण देताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याचबरोबर प्रभावी वक्ता होण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे याविषयीसुद्धा माहिती आपण घेणार आहोत सगळ्यात अगोदर आत्मविश्वास निर्माण करणं का गरजेचं आहे याबद्दल आपण माहिती घेऊया भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आत्मविश्वासाशिवाय आपण पुढचं महत्वाचं काम करूच शकणार नाही आणि हा आत्मविश्वास आपल्याला कधी मिळेल जर आपलं वाचन चांगलं असेल प्रत्येक विषयासंदर्भात आपलं सखोल ज्ञान आपण अगोदर मिळवलेलं असेल तर तो आपल्याला एक आत्मविश्वास आपल्या मनामध्ये नेहमी असतो आता भाषणासाठी आपण विषय किंवा मुद्दे कसे निवडायचे तर भाषण देण्यासाठी आपल्याकडं ज्ञान असणं गरजेचं आहे संभाषण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे आता कोणत्याही विषयावर भाषण करायचं असेल तर त्या विषयाचं सखोल ज्ञान पण असणं आवश्यक आहे सखोल विषय ज्ञान असल्याशिवाय भाषण करणं म्हणजे काय होणार की जगाला आपल्यामध्ये असलेलं अज्ञान आपण स्वतःहून दाखवलं अशा स्वरूपात होऊ शकतं आणि त्यामुळे आपलं ज्ञान हाच आपल्याला आरसा असतो आणि म्हणून भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे पण माहिती पण आपल्याला गोळा करावी लागणार जेणेकरून त्या माहितीचा वापर करून आपल्याला आपलं जे नॉलेज आहे त्या घटकाबद्दलचं ते आपल्याला इतरांसमोर सा सादर करता येईल आणि तेही आत्मविश्वासपूर्ण त्या माहितीची व्यवस्थित मांडणी आपण करायची आहे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण घ्यायचे आहेत माहिती ही विश्वासू ठिकाणाहून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका नसायला पाहिजे जेणेकरून इसवी सणाच्या चुका किंवा मग मा इतर माहिती सांगताना नावं जे आपण घेतो नामस घेत असतो त्याच्यातील चुका ह्या गोष्टी आपण थोड्याशा टाळायच्या वादग्रस्त मुद्दे आपण भाषणामध्ये बोलायचे नाही तटस्थ राहून आपण भाषण आपल्याला करता आलं पाहिजे जर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला भाग घ्यायचा असेल तर तसा आपल्याला विषय निवडायचा आहे जो आपल्याला ज्ञात आहे आणि निवडलेल्या भाषणाच्या विषयावर आपल्याला दृष्टिकोन आणि मुद्दे परीक्षकांना किंवा प्रेक्षकांना आपल्याला समजवून सांगता आले पाहिजेत आता आपल्याला श्रोत्याबद्दलसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे पुढे श्रोता कोणता वर्ग आहे हे पाहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा श्रोता जो वर्ग आहे किंवा प्रेक्षक वर्ग आहे किंवा परीक्षक आहेत ते बघितलं तर आपल्याला त्यांच्या पुढे कोणत्या बौद्धिक पातळीपर्यंत आपला भाषणामध्ये शब्दरचना असेल वाक्यरचना असेल किंवा उदाहरण दाखल्यांचा समावेश आहे तो आपल्याला कितपत करायचा याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे आपल्या श्रोत्यांची ग्रहण करण्याची क्षमता किती आहे हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर त्यांच्या डोक्यावरून हे पाणी जाणार आणि लहान मुले बसलेली असतील आणि त्यांना जर आपण राजकारणाचे धडे देत बसलो तर त्यांना ते काही समजणार नाही आणि तरुणही बसलेले असेल तर त्यांना आध्यात्मिक गोष्टी तुम्ही सांगितल्या तर ते त्यांना आवडणाऱ्या नाही आहेत म्हणून श्रोत्यांना आवड निर्माण व्हावी त्यांना त्या आवडीतून आपल्याला त्या विषयाच्या सखोल बाबतीमध्ये उतरवायचं आहे तर त्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला माहिती ही द्यायची आहे विषय सादरीकरण करताना आपला विषय समोर मांडताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात जसं की प्रस्तावना आपल्या विषयाचा गाभा का, काय आहे आपले उद्दिष्ट काय आहेत आणि मग आपला समारोप कशा स्वरूपात आपण करणार आहोत ह्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत तुम्ही सरळ सरळ मुद्दा बोलू शकत नाही कारण काय होतं की जर असं आपण केलं तर त्यांना लक्षात येत नाही प्रेक्षकांना की नेमकं कधी सुरुवात केली किंवा कुठून केली जवळजवळ व्यक्त त्यांच्या मनामध्ये भाषणाची सुरुवाती जी असते ती भीतीने होत असते आणि चांगली सुरुवात करण्यासाठी आपण काय करायचं तर काही चारोळी सांगू शकतो आपण किंवा एखादी सुविचार सांगू शकतो म्हणजे आपल्याला यातून थोडंसं कॉन्फिडन्स येतो आणि मग आपलं भाषण अजून चांगलं होतं पारंपरिक सुरुवातीमध्ये आपण काय करतो मुख्यत्वे प्रत्येक वक्ता यामध्ये अध्यक्षस्थान जे आहेत त्यांचे नाव घेता मग सर्वप्रथम आपण प्रमुख पाहुणे अध्यक्ष त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावे आणि मग शेवटी श्रोते आणि बंधू भगिनी मित्र आणि मैत्रिणींना अशी आपण सुरुवात करतो जी की पारंपरिक सुरुवात आहे त्यानंतर प्रसंग सांगूनसुद्धा सुरुवात करता येते ज्यामध्ये कोणताही प्रसंग सांगून आपल्याला सुरुवात करता येते प्रसंग तुम्ही त्या विषयावर बोलणार आहात त्याच्याशी संबंधित असायला हवा अशावेळी क्षणार्धात आपण श्रोत्यांचं लक्ष वेधून घेऊ शकतो त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो जसं की विनोद आहे सुखदुःख आहे मस्ती आहे आनंद आहे इत्यादी प्रसंग भाषणाच्या वेळेवर अवलंबून असायला हवं थोडक्यात सांगता येणारा प्रसंग निवडायचा जेणेकरून थोडक्यात पण माहिती आपल्याला नेमकी माहिती श्रोत्यापर्यंत पोहोचवता येईल चारोळी आहेत म्हणी आहेत कविता आहेत सुविचार आहेत याने आपल्याला सुरुवात करायची विशेष निगडीत म्हण किंवा चारोळी असणं गरजेचं आहे यामुळे समोरच्याला मा समोरच्या व्यक्तीला माणसाला भाषणाचा मुद्दा थोडक्यात समजावता येतो तसेच छोट्या छोट्या संदेशातूनही आपल्याला प्रेरणा मिळते विनोद सांगून भाषणाची सुरुवात करायची सुरुवातीला तुम्ही श्रोत्यांना हसवलं तर श्रोत्यांना भाषणाला सहमती दर्शवली असं म्हणता येतं आणि तिथून पुढे भाषणावर चांगली पकड राहते विनोद सांगण्याची सवय असावी छोट्या छोट्या विनोदांचा अभ्यास करायचा अधूनमधून गंभीर विषय झाल्यानंतर थोडी शैली बदला म्हणजे श्रोते गंभीरपणा विसरून खळखळून हसायला सुद्धा लागतील भाषणाचं पाठांतर आपलं चांगलं असणं गरजेचं आहे कारण लिहून आणलेलं भाषण ऐकण्यास कोणालाही कितीही तुमचं वैचारिक भाषण असेल तरी सुद्धा लिहून आणलेलं भाषणे शेवटी श्रोत्यांना असंच वाटणार की हे लिहून आणलेलं भाषणच आहे विशिष्ट भाषाशैली आपली असायला हवी भाषाशैलीचे विचार करताना आपल्यासमोर कोणत्या भागातील लोक आहेत हे आपण पाहिले शहरी भागातील सुशिक्षित असतील तर त्यांना त्या प्रकारची भाषा लागते आपल्यासमोर जर खेड्यातील लोक असतील तर त्यांना गावरान भाषेमध्ये बोलावं लागतो फक्त आपल्यातीलच एक आहे असं त्यांना वाटलं पाहिजे म्हणजे त्यांच्या मनाला त्या भावना पोहोचतात आणि त्यांना ती गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने समजते सरळ आणि साधी सोपी भाषा वापरावी उगाच इतर भाषांचा पण मध्ये अतिरेक नका करायला हवा त्यानंतर भाषण करताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण भाषण हे नकारात्मक नसावं किंवा खूपच जास्त सकारात्मक आहे असं पण नसावं का दोन्ही मध्ये समतोल भाषण असावं जे आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा इतरांपुढे उमटवणारा आहे जो आपण बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात अगदी तशा स्वरूपातच आपलं भाषण असावं म्हणजे कधीही जो श्रोता आहे त्यांना त्याच्यामध्ये ते उगच वाढवून सांगितलंय असं वाटणार नाहीये भाषण रंगवायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे भाव तुम्ही दर्शवणार आहेत त्यावरून भाष